महत्वाची बातमी येते. संचारबंदी जाहीर झाल्यानंतर पोलीस आक्रमक झालेले बघायला मिळतात. नाशिक मधून ही बातमी येते. नाशिक मध्ये कलम 144 चा भंग करणारे कॉल सेंटर केलं बंद. WNS या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या कॉल सेंटरमध्ये 250 कर्मचारी काम करत होते, त्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं गेलंय. पोलीस कडक कारवाई करताना दिसत आहेत. संचारबंदी लागू झाली आहे तरी देखील कॉल सेंटरवर काम सुरू होतं. 250 कर्मचारी एका वेळेला काम करत होते, त्या सगळ्यांना घरी पाठवण्यात आलंय. वर्क फ्रॉम होम करा असं सांगितलंय आणि या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली आहे. संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही कोणी जर नियमांचं पालन करत नसेल तर कडक कारवाई आता केली जाईल. नाशिकमध्ये ही पहिली कारवाई. खरं तर रस्त्यांवर नाशिकमध्ये आज दिवसभर अनेक गाड्या बघायला मिळत होत्या, टू व्हीलर बघायला मिळत होत्या. पोलीस आता त्यांच्यावरही कारवाई करतीलच, मात्र संचारबंदीची ही पहिली कारवाई नाशिकमधून कॉल सेंटरवर कारवाई झाली आहे. 250 कर्मचारी मास्क लावून का होईना, पण 250 कर्मचारी एका ठिकाणी काम करत होते. खरं तर जमावबंदी लागू झालेली होती, कधीच 2 दिवसापूर्वीच जमावबंदी लागू झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आज संचारबंदी लागू झाली आहे, तरी देखील इतके कर्मचारी या कंपनीमध्ये एका वेळेला काम करत होते. संचारबंदी महाराष्ट्रातच लागू झाली आहे, पुण्यातही संचारबंदीची अंमलबजावणी पाहायला मिळाली, त्याविषयीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्यानं आवाहन करण्यात येऊनही आज पुणेकर रस्त्यावरती आले. मुंबईतही तीच परिस्थिती होती. सगळ्या महानगरांमध्ये लोकांनी सकाळी गाड्या काढल्या आणि ते शहरात फिरत होते. सातत्यानं आवाहन केल्यानंतरही परिस्थिती बदलत नसल्याचं बघून आज मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. आपण परिस्थिती पाहतोय, आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रस्त्यावरती एकही वाहन येणार नाही असा आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी काही वेळापूर्वीच काढलेला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लगेचच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्फ्यू अर्थात संचारबंदी लागू केलेली आहे. जिल्हाबंदी, जिल्ह्याच्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही आहे. राज्याच्या सीमा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये जाता येणार नाही आणि दुसऱ्या राज्यांमधूनही येता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता या कोरोनाच्या बाबतीतले निर्णय जे आहेत त्याच्या लढाईसाठीचे ते राज्य सरकार घेताना अत्यंत कठोर होताना दिसते आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे. सातत्यानं आवाहन करूनही लोक रस्त्यावरती गर्दी करत होते, सांगितलेले निर्देश जे आहेत ते पाळले जात नव्हते आणि त्याच्यामुळे अखेर आता पोलीस बळाचा वापर करूनच ही संचारबंदी जी आहे ती अंमलात आणावी लागेल. पोलिसांनी 6 वाजेच्या पूर्वीच बॅरिकेटिंग करून रस्ते जे आहेत ते बंद केलेले संपूर्ण शहरभरातले आणि याच्यानंतर आता केवळ अत्यावश्यक सेवांच्या संदर्भात असलेली वाहनं जी आहेत तीच रस्त्यावरती असतील. त्यानंतरच इतर कुणालाही स्वतःचं खाजगी वाहन, चारचाकी किंवा दुचाकी कुठल्याही कारणास्तव घेऊन बाहेर रस्त्यावरती येता येणार नाही असे आदेश देत ते देण्यात आलेले होते आणि आता संचारबंदी म्हणजे कुणालाही कुठल्याही कारणास्तव बाहेर पडता येणार नाही. अत्यंत अत्यावश्यक गरजा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये स्थानिक पोलीस